people from PERNE have strongly condemned PERNE MLA Manohar Babu Asgaonkar for not making a single statement condemning the Hatharas rape and murder case in UP. They said that Babu had for 20 years used caste card and got elected in reserve constituency. Even during the corona pandemic, Babu had come only 3 times to PERNE constituency, they said. They burned effigies of UP's chief minister Yogi Adityanath and Babu Asgaonkar. People said that Yogi government is also silent even though a girl was raped and murdered. India has remained backward since the leaders have used caste to divide people. The perpetrators of Hatharas rape should be hanged immediately and Yogi should resign. A demonstration was held outside Babu's PERNE office by protesters who shouted anti-Modi, anti-Yogi and anti-Babu slogans. Hatharas je prakaran ghadlele asa tya Hatharas prakaranacho je Manisha Valmiki ejo jo रेप करून तेजे जो अत्याचार करून तेका जो जो तेजो जो खून केल्लो आसा त्या हेजो घटनेचो आमी आयज ह्या आमच्या आमी आयज सगळे आमचे सगळे जे समविचारी सहकारी आहात त्यांच्या वतीन हेजो निषेध करता. दुसरी गजाल आयज हे जे कृत्य घडले तर ह्या कृत्याचे जे आमचे हांगातले जे स्थानिक जे आमदार आसा जे रिझर्व्ह मतदारसंघाचेर निवडून येता जेंका जेंच्यानी हांगासर रिझर्व हेजेर मोठो आपलो 20 वर्सां आपली कारकीर्द हेजेर चलयली त्या मनशाक बाबू आजगांवकर जे आयज गोंयाचे डेप्युटी सीएम जाला ह्या रिझर्वेशनाचो जो हे घेवन तर आयज त्या मनशान ह्या घटनेचेर एक सुद्दा आपलो बारीक स्टेटमेंट एक सुद्दा उतर काडूंक ना आणि त्याका लागून आज हांव हांगासर सगळ्या आमच्या ह्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या सहकार्याच्या वतीन आणि सगळ्या पेडण्याच्या जनतेच्या वतीन तसेच संपूर्ण गोयाकाराच्या वतीन बाबू आजगांवकर हेचो आज हांव निषेध करता आणि ही जे कृत्य घडला युपीचे तेजे हांव निषेध करता. दुसरी गजाल आज हे आमदाराक इतके सुद्धा पडलेले ना की पेडण्यान जो काही तो आज कोरोनाच्या ह्या 6 महिन्यात तो 3 फावटी पेडण्यान दिसला तर हांव त्यांना सांगूक सोदता की त्या ह्या तू स्वतःच्या ज्या समाजापासून तू जो आज मोठा झाला त्या स्वतःच्या समाजात तू विसरला तर तू आज बाकी समाजाचे किती बरं करू शकता हो आज सगळ्यांनी त्याका प्रश्न विचारपाची गरज असा. दुसरी गजल ही जे मनीषा वाल्मिकी जे चेडू असा त्याचेर जो अत्याचार केलेला असा हा आज संपूर्ण आमच्या जे राम भक्त असा जे कोण स्वतःक मोठे हिंदुत्ववादी म्हणता त्यांना सगळ्यांना आवाहन करून सोदता की तुम्ही ह्या प्रकरणाचे एक तुमचा मोठा आवाज उठया कारण जे वाल्मिकी मनीषा वाल्मिकी ज्याची हत्या झाली असा हे त्याच्या घरच्यांनी त्याच्या पूर्वजांनी वाल्मिकी रामायण बरयले आणि जर तुमका रामाची इतको तुमचे राम भक्त असा जाल्यार त्या राम वाल्मिकी रामायण बरयल्याच्या घरच्या मनशाचेर आज हो अत्याचार झाल्लो असा. फॉर प्राईम व्हिडिओ जर्नलिस्ट प्रसाद पोलजी पेरणे.